आपला सूर्य तारा आहे. बरं का ग, आपला सूर्य तारा आहे. आपला सूर्य तारा आहे. आपला सूर्य तारा आहे. त्याला उष्ण्या प्रकाशाची गरज नाही. त्याला रिफ्लेक्टेड ग्लोरी काय असतं कळत नाही. त्याला त्याचा गंधही नाही. तो स्वतःच तळपतो. स्वतःच्या तेजानं इतरांची आयुष्य उजळवतो. आपला सूर्य तारा आहे. एकटा असतो तो, पण त्याला त्याचा एकटेपणा सलत नाही. कारण ताऱ्याचं कामच असतं ना ते जगात प्रकाश पसरवणं, अंधकाराला एका किरणानं हरवणं, वाट हरवलेल्याला घरचा मार्ग दाखवणं. आपला सूर्य तारा आहे. मैत्रिणींनो, तुम्ही असं कधी ऐकलंय का की सूर्याला आपल्याच तेजाची भीती वाटतेय, किंवा एखाद्या ताऱ्याला आपल्याच कळेची लाज वाटतेय? असं जर झालं असतं तर आपण त्या तेजस्वी प्रतिभाशाली सूर्याशिवाय जगू तरी शकलो असतो का? तर हे असतं ताऱ्याचं महत्व. फक्त प्रकाशदायी नाही तर जीवनदायी असतो तारा. मग बीइंग तारा ही एक जबाबदारी होते ना. आणि मग मैत्रिणींनो, मला राहून राहून हा प्रश्न पडतो की जगातल्या सगळ्या जबाबदाऱ्यांचं ओझ आपल्या डोक्यावर सहजपणे रचून आपण स्त्रिया अगदी त्या नवरंगमधल्या संध्यासारखं, किंवा पाणी भरायला जाणाऱ्या त्या मैलून मैल चालत जाणाऱ्या साधारण ग्रामीण भारतीय महिलांसारखं, आपण ताऱ्यासारखं चमकायला का घाबरतो? का लपतो आपण कुठल्या तरी नात्याच्या, कुठल्या तरी संस्थेच्या, कुठल्या तरी लेबलच्या आड? लपतो ना. रानडे 1901 मध्ये वारले, त्यांच्या पश्चात मी 25 वर्ष जगले. भारतात सेवा सदनं काढली, महिलांच्या मताधिकारासाठी लढले, हजारो विधवांना स्वाभिमानानं जगता यावं यासाठी साधनं दिली, अगदी फिजी आणि केनियापर्यंत भारतीय श्रमिकांच्या अधिकारासाठी लढले. पण मी मात्र स्वतःला माझ्या आयुष्याच्या अंतापर्यंत रानड्यांची सावलीच मानत आले. मी चुकले. जस्टिस महादेवराव गोविंद रानडे ग्रेट होते, त्यांचं कार्य ग्रेट होत, समाजाप्रतीची त्यांची सेवेची भावना, त्यांचं पॅशन ग्रेट होत. पण मी मात्र स्वतःला त्यांची सावलीच समजून स्वतःची जबाबदारी झटकली. माझं काम, माझे विचार, माझी स्वप्न त्यांच्या सावलीच्या पलीकडे जाऊन कधी झळकूच दिली नाहीत. मैत्रिणींनो, आपल्या कामाचं, आपल्या विचारांचं, आपल्या मतांचं तेज जगापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली आहे. आणि आज
मी रमाबाई रानडे कुठलाही संकोच न बाळगता ही जबाबदारी स्वीकारते. मी सावली नाही, मी तारा आहे. हेच माझं काम आहे, हेच माझं कर्तव्य आहे. हेच तुमचंही काम आहे, हेच तुमचंही कर्तव्य नाही का? मैत्रिणींनो, आज मी बाकी तुम्हाला काहीही देऊ शकले नाही ना, तरी एक ब्रीद वाक्य तुम्हाला मी नक्की देऊ शकेन. मी सावली नाही, मी तारा आहे. तू म्हणशील माझ्या बरोबर, मी सावली नाही, मी तारा आहे. तुम्ही म्हणाल माझ्या बरोबर, मी सावली नाही, मी तारा आहे. मी सावली नाही, मी तारा आहे. सावली नाही, मी तारा आहे. दॅट मीन्स आय एम नॉट अ